जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे 550 मेंढ्या दगावल्या आहेत। नांदगाव येथील भगवान कोळेकर, सीताराम कोळेकर यांचे हे पशुधन असून हे पशुधन दगावल्याने त्यांचे जवळपास लाखोंचे नुकसान झाले आहे। तर शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई करावी अशी मागणी ते करत आहेत। याप्रसंगी धनगर समाज संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पांढरे, धनगर समाज संघर्ष समिती युवा प्रदेश अध्यक्ष संदीप सावळे, राजधर पांढरे, चेतन रोकडे, रवी मोरे, प्रशासक जे व्ही पाटील, साहेबराव देशमुख, संजीव वकील, श्याम सावळे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।